सिंहाचं आणि उंदराचं गोष्ट सांगतो, ते तुम्ही ऐका। एका जंगलात एक सिंह राहत होता। त्याने एकदा जेवून झोपावस वाटला म्हणून त्याने एका झाडाखाली झोपला। मग तिथून एक उंदीर जात होता। त्याने त्याला पाहिलं आणि म्हणाला, ह्याच्यावर खेळायला मजा येईल म्हणून त्याने पुढे गेला आणि शेपटीवरून खाली वर घसरावा लागला। थोड्या वेळानं सिंहाची झोप उडाळी। त्याने आपल्या खुर दाट पंजाने त्याला पकडलं। मग त्याला खाण्यासाठी आपलं तोंड उघडलं, पण उंदीर घाबरला होता आणि म्हणाला, क्षमा करा महाराज, मी तुम्ही एकदा संकटात असलो तर मी तुम्हाला वाचवायला येऊ शकतो। मग सिंहानेच आपला पंजा उघडला आणि त्याला जाऊ दिला। मग अजून म्हणाला, माझं बी जेवण आत्ता झाले, आत्ता जा आणि अजून एकदा इकडे यायची हिंमत बी करू नको। अजून 2 दिवसाने सिंह जंगलात जात होता। शिकाऱ्याने सिंहाला पकडण्यासाठी जाळं पसरलं। मग सिंह येण्याची वाट पाहू लागले। मग सिंह जसं जाळ्यात पाय ठेवला, मग शिकाऱ्याने जाळं ओढलं, त्याला बंद केले। मग सिंहाने गर्जना करायला लागली। मग तेवढ्यात शिकाऱ्याने झाडावरून उतरून गाडी आणण्यासाठी गावाकडे गेले। मग सिंहाची आवाज इतर प्राण्याला ऐकू आले। मग उंदीर म्हणाला, महाराज संकटात आहेत, मला त्यांना वाचवायला जावं लागेल म्हणून त्याने धावत महाराजपाशी गेला। मग महाराज म्हणाला, चिंता करू नका महाराज, मी तुम्हाला सोडवेन। मग आपल्या खुर दाट पंजाने ते जाळं तोडलं। मग तोडून मशीन उतरला। मग म्हणाला, जातो महाराज बा। म्हणल्यावर सिंह म्हणाला, कुठं चालला? हे माझ्या पाठीवर खेळणार नाही, हे उर रे मजा येईल। शेपटीवर खाली वर खाली निसरू लागला। तेवढ्यात शिकाऱ्याने गाडी आणली। मग सिंह आणि उंदीर त्याला पाहिले आणि त्यांच्या दिशेने धावा लागले। सिंहाने गर्जना करत पळायला लागला। मग सिंह आणि मग शिकाऱ्याने गाडी तिथे सोडून गावाकडे धावत निघाले।